बघूयात पुढच्या बातमीकडे. 10 महिन्यांपूर्वी नेवाशेतील अथर्व ज्वेलर्स येथे रात्री 3:15 4 ते 5 चोरट्यांनी मिळवून दुकाने फोडली होती. परंतु या चोरांचा तपास अद्यापही लागला नसल्याने कुठेतरी पोलीस प्रशासनावर वारंवार होणाऱ्या चोऱ्यांच्या तपासामध्ये अपयश पडत असल्याचे आता व्यावसायिकांचं मत आहे. या चोऱ्यांचा तपास लागत नसल्याने आणि वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे आम्हा सर्वच सराफांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, असं यावेळी बोलताना अथर्व ज्वेलर्सचे मालक यांनी सांगितलं आहे. नेवासा तालुक्यामध्ये चोऱ्याच्या सत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि यामध्ये पोलीस प्रशासन कुठंतरी कमी पडतंय. गेले आपण एक आता सराफ आहे त्यांच्या दुकानावर अथर्व ज्वेलर्स म्हणून आहे, बालेंद्र पोद्दार यांचं दुकान आहे. गेले 10 महिन्यापासून यांच्या दुकानाची चोरी झालेली आहे, परंतु अद्यापही पोलीस प्रशासनाला तपास करण्यामध्ये किंवा आरोपीला शोधण्यामध्ये आत्तापर्यंत यश आलेलं नाही आहे. आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊयात नेमकं त्यांच्या दुकानातली जी चोरी झाली त्या संदर्भात त्यांनी पोलीस प्रशासनाला काय काय सहकार्य केलं, काय काय माहिती दिली, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आपण विचारूयात त्यांना नेमकं. सर नमस्कार, एम के एनमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. एम के एन चॅनल माझ्या व्यथा जाणून घेण्यासाठी इथं आलं त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. 21 फेब्रुवारीला माझी चोरी झाली. 21 फेब्रुवारीला साधारण 3:09 माझी चोरी झाली. माझं दुकान इथे भरचौकात आहे. तुम्ही बघत असाल दुकानाच्या समोरच हॅलोजन बल्ब आहेत, जवळजवळ 15-20 हॅलोजन बल्ब लावलेले आहे आणि अत्यंत प्राईम लोकेशनला असं माझं दुकान आहे. आणि विशेष म्हणजे माझी ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी गस्ती पथक हे कार्यरत होतं, कारण लोकसभेचं इलेक्शन त्यावेळेस होतं आणि पोलिसांचं गस्ती पथक 3 ते 4 वाहनांमधून कार्यरत असताना देखील एवढ्या प्राईम लोकेशनमध्ये माझी चोरी झाली. गेल्या 30 वर्षात माझ्या दुकानाच्या कुलपांना हातही लागला नाही. आणि ह्या 21 फेब्रुवारी 2019 माझी चोरी झाली. तर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या दुकानातला सर्व माल चोरांनी, हे चोर जे होते हे विथ वेपन म्हणजे डेकॉयटी विथ मर्डर करणारे हे चोर होते. माझ्या दुकानातला जवळजवळ 9 लाखाचा माल या ठिकाणी चोरीला गेला आहे. CCTV चा DVR काढून नेला. इकडे बघा तुम्ही, इकडे कॅमेरा DVR काढून नेला. संपूर्ण वायरिंग तोडली. ह्या इथे सरदार 2-4 दिवसात लावू, ते पण त्या ठिकाणी त्यांनी तो तपास लावलेला नाही आहे. आता ते इथून पुढे काय करतात, मी त्यांना 2 वेळा फोन केला, त्यांचं एकच उत्तर, फर्दर इन्व्हेस्टिगेशन इज स्टील गोईंग ऑन. कुठलाही तपास लागलेला नाही. आणि माझी चोरी ज्या दिवशी झाली त्या दिवशी सिक्वेन्स झाली चोऱ्यांची, दुकानफोडींची, की 8 ते 10 दुकानं फोडल्या, त्याचाही तपास नाही. आरोपींचा तपास पोलीस करतात असं एक चित्र निर्माण केलं गेलं, पोलीस कार्यक्षम आहे असं एक चित्र निर्माण केलं गेलं, पण मला वाटतं तशी काही स्थिती नाही आहे. आणि नेवासा पोलीस स्टेशन ला आम्ही वारंवार तपासासंदर्भात मागणी ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस ते म्हणायचे, आचारसंहिता आहे ती LCBकडे तो तपास आहे, म्हणजे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा विभागाकडे तो तपास दिलेला आहे. मग स्थानिक पोलीस काय करतात? सगळंच जर तुम्ही LCBच्या भरोश्यावर राहत असेल तर स्थानिक पोलीस काय करतात? स्थानिक पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन काय? स्थानिक पोलिसांचं या ठिकाणी कर्तव्य काय? काहीच नाही. त्यांचं एवढंच कर्तव्य आहे का ड्युटी आणि बंदोबस्त करणे? चोऱ्यांचं काही आहे का नाही? याच्यात दरोड्यांचं काही आहे का? अनेक प्रकारचे गुन्हे घडले, खुनं होत आहेत त्याचे तपास नाही, चोऱ्या होतात, दरोडे होतात, वाटमारी होती, रॉबरी होती, त्याचे तपास नाही. मग ह्या जनतेने करायचं काय आहे नेवासाच्या तालुक्याच्या जनतेने? तर माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या ह्या माध्यमातून माझी विनंती असेल की या ठिकाणी जर चोऱ्यांचा तपास लागला नाही, दरोड्यांचा तपास लागला नाही, वाटमारी रॉबरीचा तपास लागला नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून उभारू आणि ते आंदोलन हे निर्णायक असेल याची तुम्हाला मी निश्चित ग्वाही देतो.